नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एफओ बी एस सी पेपर सेकंड कॅल्क्युलस मधील सिक्वेन्सेस या चॅप्टरमधील आपण सिक्वेन्स ऑफ ए लिमिट या टाईपवर एक्झाम्पल बघतो. एक्झाम्पल वन बघ. प्रूव दॅट लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी ऑफ ए रेस टू एन अपॉन फॅक्टोरियल एन इज इक्वल टू झिरो For all a, by the law of dichotomy, we have a is negative or a is positive or a is equal to zero. जर आपण a is negative आणि a is positive हा विचार केला तर negative आणि positive ही संख्या आपण मॉडमध्ये लिहित असतो, जेणेकरून negative असो अथवा पॉझिटिव्ह असो त्याचं मॉड आपण पॉझिटिव्ह लिहित असतो. म्हणून ए निगेटिव्ह ए पॉझिटिव्ह इम्प्लाईज ए इज इन मॉड्युलस अँड विच इज पॉझिटिव्ह. आता बघा, लेट ए एन इज इक्वल टू ए रेस टू एन अपॉन फॅक्टोरियल एन. हे जे आहे ना, ह्याला आपण ए एन मानलं. मग यावरून आपण एन प्लस वन जर केलं तर काय होईल, ए एन प्लस वन इज इक्वल टू ए रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन फॅक्टोरियल. आपण ह्याचा रेशो घेऊ या दोघांचा, ए एन प्लस वन आणि ए एनचा, आणि त्याचं घेऊ लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी. सो लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी मॉडमध्ये ए एन प्लस वन अपॉन ए एन इज इक्वल टू लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी ए एन प्लस वन काय हे, दॅट इज ए रेस टू एन प्लस वन अपॉन फॅक्टोरियल एन प्लस वन. ए एन काय हे अपॉन ए रेस टू एन अपॉन फॅक्टोरियल एन, म्हणजे जे भागिले त्याला आपण उलटून गुणिले करणार, म्हणजे फॅक्टोरियल एन वर जाणार ए रेस टू एन खाली येणार, म्हणजे काय होईल लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी दिस वन ए रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन फॅक्टोरियल इन टू याला इनवर्सली मल्टीप्लाय फॅक्टोरियल एन वर ए रेस टू एन खाली. मग याला आपण सोडवणार कसं बघर, हा ए रेस टू एन प्लस वन लॉ ऑफ इंडायसेस वापरायचा, मध्ये जर पॉवरची ॲडिशन आहे तर ए रेस टू एन आणि ए रेस टू वन सेपरेट घ्यायचं, मध्ये गुणाकाराचं चिन्ह द्यायचं. ऑर यू मे राईट ए म्हणजे ए रेस टू वन इन टू ए रेस टू एन. फॅक्टोरियल एन प्लस वन कसं सोडवतात, एन प्लस वन याच्यातून एक वजा करून पुढं फॅक्टोरियल यायचं, एक जर वजा केला तर नुसता एनवरनं फॅक्टोरियल एन, आणि हे जसंचे तसं मग फॅक्टोरियल एन फॅक्टोरियल एन कट ए रेस टू एन ए रेस टू एन कट. मग उरलं काय, लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी हा ए उरला आणि छेदामध्ये एन प्लस वन उरला. मग आता काय होईल, लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी आपण ह्याला काय करणार माहिती का, ह्याचं लिमिट काढण्यासाठी, ह्याचं लिमिट काढण्यासाठी आपण हायेस्ट पॉवर ऑफ एन इन डिनॉमिनेटरने सगळ्यांना भागणार. आता डिनॉमिनेटरमध्ये एनचा हायेस्ट पॉवर आहे वन, दॅट मीन्स एन, म्हणून आपण एनने सगळ्यांना डिवाईड करू, म्हणजे याला एनने डिवाईड करू इट विल बी ए बाय एन, याला एनने डिवाईड करू एन बाय एन प्लस याला एनने डिवाईड करू वन बाय एन. मग हा एन बाय एन म्हणजेच वन होतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, इथं हे जे ए बाय एन आहे म्हणजेच ए इन टू वन अपॉन एन आहे आणि इथं पण वन अपॉन एन आहे. तर लक्षात ठेवा, जेव्हा लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी असतं तेव्हा वन अपॉन एन टेन्स टू झिरो असतो, म्हणजे हा ए इन टू वन अपॉन एन असा त्याचा अर्थ. मग ए इन टू वन अपॉन एन, वन अपॉन एन म्हणजे झिरो, म्हणजे ए इन टू झिरो इज झिरो. हा एन बाय एन म्हणजे वन,
प्लस वन अपॉन एन म्हणजे जीरो, बट अंशात झिरो आला म्हणजे त्या संपूर्ण राशीचीच किंमत झिरो असते, दॅट इज इक्वल टू झिरो. म्हणजे जेव्हा आपण ए निगेटिव्ह अँड ए पॉझिटिव्ह असा विचार करत होतो, म्हणजे मॉड ऑफ एचा विचार करत होतो की जिथं ए निगेटिव्ह पण असू शकतो पॉझिटिव्ह पण असू शकतो, तिथं लिमिट आलं झिरो. दॅट मीन्स लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी ऑफ ए एन अपॉन फॅक्टोरियल एन इज इक्वल टू झिरो आलं. आता आपल्याला काय बघायचं, फॉर ए इज इक्वल टू झिरो बघायचं, ही लास्ट शक्यता तपासायची राहिली. सो लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी ऑफ ए रेज टू एन अपॉन फॅक्टोरियल एन, पण ए तर आपण झिरो घेणार, सो झिरो रेज टू एन होणार अपॉन फॅक्टोरियल एन. तर झिरो रेज टू एन मीन्स झिरो, आणि जिथं न्यूमरेटरच झिरो येतो तर त्या संपूर्ण राशीची किंमत झिरो. तर जेव्हा ए इज इक्वल टू झिरो लिमिटसुद्धा झिरो येत आहे. याचा अर्थ दस लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी ऑफ ए रेज टू एन अपॉन फॅक्टोरियल एन इज झिरो फॉर ऑल ए. म्हणजे ए निगेटिव्ह असो, ए पॉझिटिव्ह असो, किंवा ए इज इक्वल टू झिरो असो, शेवटी लिमिट झिरो येतो हे प्रूव झालं. सेकंड एक्झाम्पल बघ. शो दॅट सिक्वेन्स एक्स एन डिफाईन्ड बाय एक्स वन इज इक्वल टू रूट टू, एक्स एन प्लस वन इज इक्वल टू रूट ऑफ टू एक्स एन कॉन्वर्जेस टू टू. आता हे कॉन्वर्जेस टू टू दाखवायचं म्हणजे आम्हाला एक्स एनचं लिमिट टू येतं हे दाखवायचं, आणि जर ते टू आलं तर याचा अर्थ ते कॉन्वर्जेस टू टू ही सिक्वेन्स असा त्याचा अर्थ. वी हॅव गिवन एक्स वन इज इक्वल टू रूट टू आणि एक्स एन प्लस वन काय दिलं आम्हाला रूटमध्ये टू एक्स एन. मग जर आपण एन इज इक्वल टू वन टू थ्री असं आपण टाकत गेलो नॅचरल नंबर याच्यामध्ये तर काय होतं बघ बरं का, एक्स एन प्लस वनमध्ये समजा मी एक एन इज इक्वल टू वन ठेवला, म्हणजे इथं वन ठेवणार इथं वन ठेवणार, तर काय होईल एक्स एन प्लस वन इज इक्वल टू एनच्या जागी वन प्लस वन आणि रूटमध्ये एनच्या जागी वन दॅट मीन्स टू एक्स वन. मग एक्स वन प्लस वन म्हणजे एक्स टू रूटमध्ये, म्हणजे बघ या रूटमध्ये हा टू तर मी लिहिलाच लिहिला पण पुढं एक्स वन आहे आणि एक्स वन काय होतं रूट टू, म्हणून या एक्स वनच्या जागी इथं मी रूट टू ठेवणार, तर एक्स टू काय होईल रूटमध्ये टू रूट टू. आता जर आपण एक एन इज इक्वल टू टू ठेवला या इथं तर काय घडेल, एक्स एन प्लस वन जो आहे म्हणजे हा इथं एनच्या जागी लिहिणार मी टू प्लस वन आणि एनच्या जागी इथं मी लिहिणार टू, तर हे झालं रूटमध्ये टू एक्स टू. टू प्लस वन दॅट इज थ्री, सो एक्स थ्री काय आला रूटमध्ये हा टू इंटू एक्स टू. एक्स टू काय रे बाबा हे मग ते असंच्या असं मी इथं लिहिणार. इन शॉर्ट एक्स थ्री काय आलं अंडर रूट टू इंटू अंडर रूट टू रूट टू असं वाढत चाललं आहे. तर हे सो ऑन म्हणजे असंच पुढं वाढत जाईल. मग पहिल्यांदा तुला रूट टू ही फर्स्ट टर्म, दुसरी टर्म आपण रूटमध्ये टू रूट टू, तिसरी टर्म आपण ही काढली रूटमध्ये टू रूट टू रूट टू, असं हे चक्र वाढत जाईल. आता बघ बरं का, वी नो दॅट वन इज लेस दॅन रूट टू. आता हे आपण एक लॉजिकली सांगतो जे आम्हाला माहीत आहे, वन इज लेस दॅन रूट टू का, कारण रूट टूची किंमत तुला माहिती आहे
1.4142 म्हणजे 1 पॉइंट काहीतरी वर आहे. याचा अर्थ हे 1 पेक्षा मोठी आहे हे निश्चित. म्हणून आपण लिहिलं 1 इज लेस दॅन रूट 2. मग आपण दोन्ही बाजूंना 2 नं मल्टिप्लाय करू तर काय मिळेल, 2 इंटू 1 2 लेस दॅन, याला 2 नं मल्टिप्लाय केलं 2 रूट 2. मग या दोन्ही बाजूंचं आपण स्क्वेअर रूट घेऊ, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड, याला स्क्वेअर रूटमध्ये लिहिलं तर ही संपूर्ण राशी स्क्वेअर रूटमध्ये लिहिली आणि हे लेस दॅनचं चिन्ह जसंच्या तसं. आता हे √2 म्हणजे काय, √2 म्हणजे x1, x1 इज इक्वल टू √2 आहे. म्हणून मी या इथं √2च्या जागी x1 लिहिलं. हे लेस दॅनचं चिन्ह जसंच्या तसं. आणि पुढं हे काय, तू जर पुढं पाहिलंस तर x2 इज इक्वल टू √2 √2 म्हणजे हे आहे x2. अशा रीतीनं काय सिद्ध झालं, x1 लेस दॅन x2. लेट यावरून बरं का, ही m तर ही त्याच्या पुढची म्हणजे m+1. म्हणून या दोन गोष्टीवरून असं लक्षात येतं की हा xm लेस दॅन पुढची टर्म म्हणजे xm+1. आता याला जर आपण 2 नं मल्टिप्लाय केलं तर काय घडतं बघ, याला 2 नं मल्टिप्लाय केलं तो झाला 2xm, हे लेस दॅन, याला 2 नं मल्टिप्लाय केलं तर 2xm+1. आता हे स्क्वेअर रूट घ्या, याला स्क्वेअर रूटमध्ये लिहिलं तर हा होईल 2xm, हे लेस दॅन तसंच राहील. याला जर स्क्वेअर रूटमध्ये घेतलं तर 2xm+1 स्क्वेअर रूटमध्ये येणार. मग ही जी टर्म आहे ह्याच्याकडं नीट बघा, ही m आहे तर ही त्याच्या पुढची आहे, तर याचा अर्थ xm+1 जर असेल तर ही लेस दॅन xm+2 पेक्षा. मग बाय द प्रिन्सिपल ऑफ मॅथमॅटिकल इंडक्शन आपण हेच काय म्हणू शकतो, xn लेस दॅन xn+1 म्हणजे पहिली टर्म ही त्याच्या पुढच्या टर्मपेक्षा लहान आहे, म्हणजे पुढची टर्म मोठी आहे त्याच्या अलीकडची टर्म लहान आहे, हा त्याचा अर्थ फॉर ऑल एन बिलॉंग्स टू एन. मग यावरून एक गोष्ट लक्षात येते की ही जी सिक्वेन्स आहे xn इज मोनोटोनिक इन्क्रीजिंग आहे. जी सिक्वेन्स अप्पर बाउंड असते त्याला ती मोनोटोनिक इन्क्रीजिंग असते. सो नाऊ xn+1 > xn होणार, कारण इथे लिहिलं ना तू xn < xn+1. मग हेच जर आपण उलट लिहिलं तर हा xn+1 इकडे येणार लेफ्ट साईडला, चिन्ह बदलणार, लेस दॅनचं होणार > आणि xn इकडे येणार. सो xn+1 > xn. मग आता xn+1 काय, आपण सुरुवातीला ते गिवन आहे, रूटमध्ये 2xn > xn जसाच्या तसा, कारण xn+1 ची किंमत √2xn ही दिलेली आहे हे आम्हाला माहिती. मग हे जे हा 2n आपण इकडं लिहू राईट हँड साईडला, म्हणजे इथं काहीच उरला नाही, म्हणून लिहिलं 0 > n² असं आपण लिहिलं आणि हा 2n इकडं आणला तर वजा झाला. सो 0 > xn कॉमन काढला म्हणजे कंसात राहिला 1xn मायनस हा 2, कारण हा कॉमन काढून टाकलेला आहे. मग अशा रीतीनं ह्या दोन वरून ही शक्यता काय सांगते ते बघ, 0 >
एक्स एन माइनस टू हे दोन्ही पण जब आप तिथे सांगितलंय मग आपण हे घेऊया झिरो ग्रेटर दॅन एक्स एन मायनस टू. मग आता हा टू जर मी इकडे आणला तर टू ग्रेटर दॅन एक्स एन होणार आणि याचाच अर्थ असा होतो उलटल्या एक्स एन लेस दॅन टू फॉर ऑल एन बिलॉन्ग्स टू नॅचरल नंबर. म्हणजे याचा अर्थ एक्स एन ही टू पेक्षा लहान आहे. टू पेक्षा लहान आहे याचा अर्थ एक्स एन इज बाउंडेड अबव. दस सिक्वेन्स एक्स एन इज मोनोटोनिक इनक्रीजिंग एंड बाउंडेड अबव. जी सिक्वेन्स मोनोटोनिक इनक्रीजिंग असते आणि बाउंडेड अबव असते ती सिक्वेन्स कॉन्वर्जंट असते. म्हणून एक्स एन इज कॉन्वर्जंट. आता हे कॉन्वर्जंट हे सिद्ध झालं. आता लिमिट काढायचं म्हणजे ती सिक्वेन्स कॉन्वर्जेस टू ते लिमिट असं म्हणता येईल. बघा फॉर द लिमिट ऑफ सिक्वेन्स लेट लिमिट एक्स एन इज एल. लिमिट एक्स एन म्हणजेच काय लिमिट एक्स एन प्लस वन या दोघांचं लिमिट एलच आहे हा त्याचा अर्थ. मग लिमिट एक्स एन इज इक्वल टू लिमिट हे एक्स एन प्लस वन म्हणजेच टू एक्स एन. मग हे एल हे पण एल. ॲज लिमिट एक्स एन इज इक्वल टू एल आपल्याला दिलेलं मग याचा अर्थ लिमिट एक्स एन इज एल दॅट इज इक्वल टू हे टू आणि एक्स एन म्हणजे काय लिमिट एक्स एन म्हणजे काय एल. रूट टू एल रूट टू एल हा त्याचा अर्थ. मग दोन्ही बाजूचं जर आपण स्क्वेअर केलं तर एल स्क्वेअर इज इक्वल टू याचा स्क्वेअर केला तर स्क्वेअर रूट कट नुसता टू एल म्हणजे एल स्क्वेअर मायनस टू एल इज इक्वल टू झिरो. यातनं एल कॉमन काढ कंसात उरला एल मायनस टू. तर आपल्याला दोन शक्यता मिळाल्या. एक एल इज इक्वल टू झिरो मिळाली आणि दुसरी एल मायनस टू इज इक्वल टू झिरो मिळाली. हे एल इज इक्वल टू तू झिरो आपण लिहिलं और हा टू तिकडे नेला तर एल इज इक्वल टू टू होणार. बट झिरो इज ए लोअर बाउंड ऑफ सिक्वेन्स एक्स एन. हा झिरो त्याचा लोअर बाउंड आहे त्या सिक्वेन्सचा कारण सिक्वेन्स मोनोटोनिक इन्क्रीजिंग म्हणल्यावर ही संख्या लहान ही संख्या मोठी. मोठी संख्या वर असणार लहान संख्या खाली असणार ज्याला आपण लोअर बाउंड असं म्हणणार. सो इट कॅनॉट बी सुप्रीमम ऑफ एक्स एन. आता जे लोअर बाउंड आहे जे सगळ्यात कमी आहे तो सुप्रीमम नाही होऊ शकत. तस एल इज इक्वल टू टू. मग काय हेन्स लिमिट एक्स एन इज इक्वल टू टू. तस सिक्वेन्स एक्स एन कॉन्वर्जेस टू टू. धन्यवाद.